नमस्कार, वानखेडे फायबर डोअरमध्ये आपलं स्वागत आहे। आधी तीन पाईप खाली हातरून घ्यायचे आहेत, उभे पायरीसाठी तीन पाईप लांबके लावलेले आहेत, ते आधी उभे हातरून घ्यायचे खाली जमिनीवर, जास्त खुट्ट्याचे तीन पाईप, नंतर त्याला आडवे खुट्टे लावून घ्यायचं आहे आणि दोन खुट्टे असलेले पाईप मागून पुढं लावायचे आणि कोपऱ्या कोपऱ्याला बघा हे कसं बसतं आहे, की एक साईडला आणि एकमध्ये असंच लावून घ्यायचं आहे, चारही साईड कोपऱ्याला असंच आहे, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। आणि मागच्या पाईपाला पायरीच्या हिशोबाने एक खुट्टी लावलेली आहे, त्या हिशोबाने बरोबर लावायचं। मागं माझ्या डाव्या हातापाशी एक खुट्टी आहे, ती पाय तिथं पायरी बसते। आता हे मागचा पाईप आहे, या मागच्या पाईपाला वरी एक खुट्टी आहे, मागच्या साईडने फक्त एक खुट्टी वरी आहे सेंटरला, आणि ही साईडचा पाईप आहे ती, याला कुठली खुट्टी नाही काय नाही, फक्त चौरस पाईप आहे। हे पाईप बरोबर लावून घ्यायचं आहे आणि खालच्या पाईपाला खुट्टी असते, ते लावत आहे माझा भैया, बघा ते व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला बसवायला कुठली अडचण नाही। आणि हे कमानीला कुठली कमान असू किंवा तुमची कुठली डिझाईन असू, तर त्याला साईडनं पाईपला होल असते, ते आडवा पाईप त्या पाईपामध्ये बरोबर बसवून घ्यायचं आहे। कमान कुठल्याही प्रकारची कमान असली तर ते साईडच्या पाईपामध्ये बसते असं, हे आता लावल्यासारखं बसून घ्या आणि त्याला वरी एक खुट्टी असते, बघून घ्या व्यवस्थित। आता बघा वरचा डावा साईडचा पाईप, जसा उजव्या साईडच्या पाईपाला कुठली खुट्टी नव्हती काही नव्हतं, फक्त प्लेन पाईप आहे, तसा हा उजव्या साईडला पण एक पाईप आहे। आणि मागच्या साईडनं फक्त एक पाईप आहे, लक्षात घ्या, जर पायरीच्या हिशोबाने लावलेलं नसेल तर इकडला पाईप, लेफ्ट साईडचा पाईप राईट साईडला बसवायचा, बरोबर येईल, चुकला असलं तर। आणि हे वरच्या पाईप, वरचा पाईप बसवतो त्याची जे वरी फसवता येतो भैया, त्याची खुट्टी मोठी असते, मागच्या पाईपाला बसवायच्या खुट्टीच्या हिशोबाने ही वरची खुट्टी मोठी असते, बारक्या पाईपात बसते, हे लक्षात घ्या। हे डबल पाईप कस्टमरनं सांगितलं होतं म्हणून डबल पाईप बनवलेला आहे भावाच्या हातामधला, तर तुम्हाला फक्त एक ते हात लावलेला जे आहे वरचा अडकवलेला पाईप, तेवढाच पाईप आहे तुमच्या मक्करला, हे लक्षात घ्या। सगळ्यात उंच असलेले छोटे पाय जे आहेत ते तीन एक सारखे घ्यायचे आहेत आणि त्याचे सगळ्याचे तोंड वरी करायचे आहेत, त्या पाईपाचे खुट्टीचे तोंड तिन्ही वरी करायचे आहेत आणि त्याच्यानंतर असा लावून बघायचं पाईप आणि त्याच्या पुढं लावायचा, मागून तस मागून पुढंपर्यंत तसंच लावायचं आहे, मागं लावून बघायचं आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये एक पाच पाच इंचाचा फरक आहे उतारासाठी। आणि ही पायरी उलटी झाली ती म्हणून सरळ केली आहे, बघून घ्यायचं आहे त्या पाय खालच्या उजव्या आणि डाव्या आणि मधल्या पाईपाला जास्त कुठे आहेत ती पायऱ्याचे पाईप आहेत हे लक्षात घ्यायचं आहे। हां, समोर बघून घ्यायचं आहे, समोर लावून बघायचं तिथलाच पाईप आहे का, उतार बघून उताराच्या हिशोबाने बघायचं आहे, सगळे पाईप वरी त्याच्यानंतर खाली त्याच्यानंतर खाली, ही पायरी व्यवस्थित खुट्ट्यामध्ये असे लावून घ्यायची आहे, मागं बसते का नाही बघून घ्यायचं आहे आणि एक एक बरोबर लावायचं आहे, बसलं नाही तर आपण थोडं उचलून लावून घ्यायचं आहे। आता पहिली पायरी झाली, ही दुसरी पायरी लावत आहे, मध्ये अदुगर पहिल्या सुरू मागच्या साईडनं बसून घ्यायचं आहे, पुन्हा समोरलं थोडं मागं पुढं करून बसवून घ्यायचं आहे, बसलं नाही तर व्यवस्थित बसवून घ्या, तुमचं बोट कुठं हे चेंगरू नाही याची काळजी घ्या। आता ही तिसरी पायरी लावत आहे, एकदम सोपं आहे फिट करायचं, थोडं तुम्ही लक्षात घ्या कुठलं काय लावायचं आहे। आता ही चौथी पायरी, एकदम सोपं, खाली अदुगर तीन उभे पाईप हातून घ्यायचे खाली जमिनीवर, पायऱ्यासाठी आहेत ते तीन उभे आणि नंतर महाग एक एक खुट्टीचे, एक सेंटरला खुट्टी असलेली महागण पुढं लावायचा, एकदम सोपं आहे तुम्हाला लावायला होऊन जाईल। साईडनं चार पाईप लावली झालं, बघा हे तुम्ही सगळं रॅक आपलं मक्कर फिट झालेलं आहे। आणि सगळ्यात मोठी खुट्टी आहे, जाड खुट्टी असते ती वरी बसते पाईप,